drawers here at the blackboard. Now third test. Third test, ASK test means angle, side, angle test. म्हणजे दोन कोन त्यांनी समाविष्ट केलेली बाजू. आता इथे ट्रायंगल एबीसी आहे, एलएमएन आहे, परंतु मी आता ज्या आयडेंटिकल सिम्बॉल देतोय याच्यातून आता आपल्याला त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संगती फार महत्वाची आहे. ए बी सी ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट. आता इथं आयडेंटिकल सिम्बॉल म्हणजे जे कॉंग्रुएंट सिम्बॉल आहे, आता या कॉंग्रुएंट नुसार ते कोण एकरूप होतात आणि बाजू एकरूप होते. मग आता काय ए बी सी ए ची संगत काय येणार इथं ट्रायंगल या सिम्बॉल वापरून काय येणार यम आणि या सिम्बॉल वापरून यन यम यन म्हणजे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट ट्रायंगल एन एम एम बाय ए एस ए टेस्ट. म्हणजे तिथे आपल्याला जरी तुम्ही अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये नाही घ्यायचं आहे, आयडेंटिकल सिम्बॉल्स वरून त्यांची संगती करस्पॉन्ड घ्यायची आहे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे फोर्थ टेस्ट हायपोटेनियस साइड टेस्ट, याच्यामध्ये राइट अँगल ट्रायंगल दिलेले तुम्हाला, त्याच्यामध्ये एक साइड आपण घेणार आहोत, ही साइड घेतली आणि हा हायपोटेनियस काटकोना समोरील बाजूला कर्ण म्हणतो आपण हायपोटेनियस. मग आता जेव्हा दोन काटकोन त्रिकोणामध्ये एक काटकोन असेल आणि एक लगतची बाजू एकरूप दिलेली असेल तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणजे इथे बघा ट्रायंगल एक्स वाय झेड, ट्रायंगल एक्स वाय झेड मी एक अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये घेऊन टाकला, पण आता त्यांच्या शिरोबिंदूंची संगती आपल्याला जोडावी लागेल. कॉंग्रुएंट केव्हा होतील ते शिरोबिंदूंच्या संगतीनुसार. मग एक्स वाय झेड एक्सची संगत कोणाशी येणार, करस्पॉन्ड एक्स करस्पॉन्ड टू आर, वाय करस्पॉन्ड टू पी आणि झेड करस्पॉन्ड टू क्यू. एक्स वाय झेड कॉंग्रुएंट ट्रायंगल आर पी क्यू, आर पी क्यू या शिरोबिंदूच्या संगतीनुसारच हे दोन त्रिकोण काय होणार एकरूप होणार. पण इथे कोणती टेस्ट आहे, हायपोटेनियस टेस्ट. हायपोटेनियस टेस्ट म्हणजे काय, काटकोन त्रिकोणात कर्ण आणि काटकोनालगतची एक बाजू जेव्हा एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण हायपोटेनियस साइड टेस्ट वरून काय असतात एकरूप असतात म्हणजेच कॉंग्रुएंट असतात. त्याचप्रमाणे एस ए एस टेस्ट पाचवी टेस्ट बघूया. आता या पाचव्या टेस्ट मध्ये पी क्यू आर हा ट्रायंगल दिला आहे, एलिमेंट हा एक ट्रायंगल आहे, पण याच्यामध्ये ह्या अँगलची कॉंग्रुएंट अँगल आहे एल, ह्या अँगलची कॉंग्रुएंट अँगल आहे आणि नंतर ही बाजू तुम्हाला कॉंग्रुएंट दिलेली. मग याच्यावरून इथे आता काय ना ट्रायंगल पी क्यू आर, मग कॉंग्रुएंट ट्रायंगल काढायचा आपल्याला. काय कॉंग्रुएंट ट्रायंगल काय असेल, पी क्यू आर करस्पॉन्ड्स टू ट्रायंगल काय ना एल एम एन, एल एम एन म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स, ट्रायंगल पी क्यू आर कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एल एम एन बाय एस ए ए टेस्ट बा को को साइड अँगल अँगल किंवा अँगल अँगल साइड को बा टेस्ट असंही या टेस्टला म्हणत असतात.